काय बच्चा जी आज पगडी दिसत नाही डोसक्यावर पगडी खा सुटल्या डोसक्याला बांधलं झालं बागुट डोसका आपलंच आहे काय डोळा आहे ते का पडत्याची भोक बघितलं बेधडक अंगावर तू रान डुकराच्यात दिवानजी कोण आहे वयो महासाहेबांच्या गावचा बच्चाजी यो वय कोण आहे वयो बहिरजी नाही समजा पाय शेणाच्या गारीत गेला कि तू बच्चाजी काय वहिजी माझं नाव बच्चाजी बाचन आनाजी शिंदखेडचा आम्ही जाधव मला आपल्याकडे काम करायचंय बघा काय काय येत तुला मला गाढवासारखं वळडतो कावळ्याचा आवाज काढतो अहो कोंबड्यासारखा काय मोरडतून उठतो मी वळडू नाही नको आणि काय काय येत तुला दिमडी दिमडी चांगली वाजवतो अहो अख्या शिंदखेड्यात माझा हात धरणारा कोण नाही बघा हो अस थोड्या वेळाने ये देतो तुला कामगिरी आईसा मार्गदर्शनी विचारून यो आलोच बघा कोण चालले कोण तुम्ही कुठं चाललाय मस्तनात येतायस मी मुरळी हाय जी बच्चाजी हा भंडारा लावत तुझा हात काय घरात दिसून आलेस काय नाही भंडारा लावला असता बघा तर सराप हाय मला माझा हात ज्याच्या अंगाला लागल त्याला रगत किती भरती या बघा महारोग अहो आता पातूर दोघ तिघ रगत पितीनं फतफतून मी तगडच मोडतो आता तुझ जीवच घ्यायला पाहिजे होता ते बघ हा ना लव गुड कासरावर असेल हो कासरावर चल अस्वल ह्या डबऱ्यात पडते होय हो ह्या वाभारी ज्या शेंगा आहेत ना तिच्या वासाला येते या आणि आलं कि थेट डबऱ्यातच अरे वा म्हणजे ह्यो मी तुमचा गणी मी कावाच आहे म्हणा की काय पाहुण समजा आमच्यासारखा माणूस आला आणि ह्या डबऱ्यात पडला मग अहो तुमच्यासारखा कशा नाही एखादं येडं असेल तेच पडल हो येडच पडणार चालू तुमचं चालू द्या झालं आमचं बी काम आवडलंय आम्ही आता निघतोय राम 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 चल ते कुदळ घे खोर घे चल इकडे
ए इधर क्या करता है, जाओ। काट के खाए ले, निकल जा। हाँ ओ, बच्चे कातरे बाजू ने देना। हाँ ठीक है, ठीक है। चले कहाँ से आते? बाहेर कसं जायचं? असोल महाराज, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, अहो मी कामगिरीवर आलोय, तुम्हाला खोटं वाटतंय का? हे बघा निशाण दाखवतो, निशाण आहे ना माझ्याकडं, घरी विसरली वाटतं, तुम्हाला उद्या आणून दाखवतो। अहो एवढं रागवता कशाला? तुमचं माझं भांडण आहे का वैर आहे? एवढी गडावरची कामगिरी जाऊन नायकालाच सांगतो, मग मला कुशाल खा। अहो तुम्हाला भी भूक लागली असेलच की? मला सुद्धा भूक लागली, घरी चंद्रा वाट बघत असे, मला काय कल्पना नाही। हो तुम्ही मला इथे भेटायला यायची, अहो तुमच्या करता लाडू पेड घेऊन आलो, पण असं इथं काय? इथं नुसतं गव्हा पाला पातळ आहे बघा। तुम्हाला वाबळी इच्छा चालेल का? हा चालेल, हातात दिली असती पण नखले लांब लांब आहे तो। बघा इथे पुढे सावकाश 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 खा, घाय करू नका। गोमल आता ए इकडे इकडे शंभो महादेवा। गुरु, ओ गुरु महाराज, कुठे गेले? कोण आहे, काय पाहिजे? टेमलू गुरु तुम्हीच का? होय मीच मीच तो। नाही बेलाजी पाने जरा पिंडे व्हायचे होते हो। का तुमचा हात काय मोडले वाटत? हात नाही मोडलं, पण गुरुवाजी हाताला वाहिले म्हणजे ज्यादा पुण लागत। बर बर,
काय काम होतं? मी सगळी माहिती मिळवलेली आहे बर, पण मला सांगा दाना गोटा किती? दोन तीन महिने पुरेल इतका आहे. दारू गोळा खचून भरलाय. आता माणसं किती? माणसं म्हणजे 125 मराठा आहे, मुसलमान 550 असतील आणि 200-300 राजपूत आले किल्लेदारा संघ. काय चाललं आहे? काय नाही, घराव किती माणसाचे गुरुवाला विचारत होतो. क्यों? अहो त्या किल्लेदार साहेबांनी माझी पहिली बायको घालवली, आता बाय विना बापे किती दिवस राहणार? गडावर दुसरं लगीन करायचं म्हणत होतो. सगळ्याला आवतन द्यायला पाहिजे नको. ठीक आहे, म्हणून झालं म्हटलं गडावर माणसं किती, मला म्हणतो 2000. मी म्हणलं 2000 वर 12 आहेत. मी सांगतो त्यात काय बी फरक पडणार नाही. मी मोजा दुसऱ्याला सांग. गुरु असून खोडं बोलतोस काय? तू आधी तू नीट कोण आधी बाहेर होई? तू होत नाही. तुम लोग आपस में क्यों झगडते हो? आम्ही नेहमी असंच भांडतो, नाही तर घरी बायको बरोबर तरी भेटतो. तुम दोनों ही गलत हो, किले में 1200 आदमी है. घ्या घाला शाळेच्या तोंड जाता. याला म्हणतात अक्कल, याला म्हणतात हुशारी, तर तू बस घंटी वाजवी देवा सारखा मारीन बुक्की. क्या दीवाने लोग हैं, आपस में झगड़ते हैं. ए नौजवान हसीना. कौन नौजवान रामुड़ दिया? ये तो बुड्ढी है बुड्ढी. ए मातड़े इकडे कशाला मराला आलीस? हा दिसत नाही का केळ्या माझ्या? ए उचल त्यातली एक शेळी. मला घेऊन जा पर माझ्या शेळ्याला नका. मला घेऊन जाऊन का चाटा? हा दारू खाना हे कोठार माणसं झाली या पळवाटा. आता काय राहिलं बरं आणखी? अरे हा मध्ये घाम करून राहिला. क्या चल रहा है ये? पहिले पाय काढा या शनिवारचा, पाय काढा मग सांगतो काय झालं ते. तुम्ही पाय काढा, तुम्हाला पाय द्यायचा का? मग या इथं द्या बघा, रिकामा घर आहे याच्यावर द्या, नाही तर शुक्रावर द्या. काकडेवर जाता त्यापेक्षा असं करा ना खान साहेब, तुम्ही चंद्रावरच जा. चंद्रावर गडबडा लोळला तरी चालेल, त्याचा काही त्रास होणार नाही. पण पहिला शनिवारचा पाय काढा. काढा 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 पाय काढा. तुम ज्योतिष जाणते हो? ज्योतिष जाणतो अहो साहेब, तुम्हाला खात्रीने सांगतो उद्या मी या गडावर तुम्हाला दिसणार नाही. क्यों? जाणार हे पंचांगच सांगतंय. मेरा भी ज्योतिष देखो ना. बघता येणार नाही. तसं बघता येणार नाही. तुमची कुंडली आहे का? कुंडली आहे वो नाही आहे. कुंडली भी नाही तुमच्याकडे? नाही. मग दुसरं काय आहे बघण्यासारखं? चालेल चालेल चालेल, हातावर मागून घेऊ. अच्छा देखो. काय करताय? दिसायला खराब दिसत ते, पण काय शास्त्राप्रमाणे आम्हाला चालावं लागतं हो. अच्छा काय हात आहे? तलवार आहे का? क्यों? कोपरा पासून तुडणं टाकतो. क्या तलवारीचा हात हो? असला हात आपण आयुष्यात बघितला नाही. काय हात बोलत सही? आता काय बोलणार, आपली वाटच बंद झाली. तुम्हाला सांगतो खान साहेब, तुम्ही लवकर वर जाणार. वर 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 म्हणजे उपर हो. उपर उपर म्हणजे तुम्ही सरदार बनणार. वो तो होगा ही, बहुत लोगों ने बताया. काय गेले? लेकिन कुछ मतलब की बात बोलो ना. मतलब? मतलब म्हणजे? मतलब म्हणजे मतलब मतलब मूड झाको. मूड झाको. मूड मूड झाको. सगळा मतलब ह्या बाजूला असतो. कितना औरत है? औरत उधर क्या देखता है? औरतच देते. हा औरत औरत. हा सगळे औरतच आहेत. हा एक घर की और तीन दार की. तीन दार की? दार की म्हणजे एक लग्नातील तीन हाऊसच्या. हाऊस 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 म्हणजे प्रेमाच्या. प्रेम प्रेम म्हणजे मोहब्बत. मोहब्बत मोहब्बतीच्या. खान साहेब तुमचं मन चंचल बघा, सारखं इकडून तिकडून तिकडून इकडं उडत राहतंय. सारखं वाऱ्यासारखं उडत उडत म्हणजे हे फडकबाव जसं उडत चाललंय असं उडत. अरे माझं पंचर. हळू हळू हळू. अरे माझं डोळ्यात फिरायला लागलंय घर घरा. अरे हळू धाम धरा. अरे खाली सोडा, खाली सोडा. माझं पंचांग अडकलं तिथे.
अरे अरे पुढे सोडा की मला मागे काय वाटतंय. अरे हात हे हात पुढे बंद. अरे थांबा नेट घेऊ दे, नेट घेऊ दे. गडा पडेल बाग निर्वाला धाम माझ्या हाताला बंद चालले. सापडलं थांबा जरा खाली पडलो तर एकदा जीव घेऊन सांगून ठेवतोय. थांबा मी सांगितलं बरोबर वाटायचं. हा हळू 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 घ्या. उठो उठो.